देवारी कीर्तनाची वारी, देवारी कीर्तनाची वारी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतसिया, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतसिया, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतसिया, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतसिया। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं, भ्रत्यार्त्यं प्रणतपालभवाग्दिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वती व्यास ततो जय मुदीरैः। महिषी पुत्रामुखी बोलवनी श्रुती, चालविने विनती बैसोनिया, नुविहा सामान महिमा संतांचा, नैवद्य हातीचा मूर्ती जेवी। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वैराग्यराग्रसिक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदि करून सकल संतांच्या अपार असीम अशा कृपेने आज आपण सर्व साधक मंडळी या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहोत। विठ्ठल विठ्ठल सेवेकरता आपण जो अभंग निवडलेला आहे हा संत श्रेष्ठ निळोबरांचा अभंग आहे। या अभंगामध्ये निळोबराय संत महात्म्यांचं महत्त्व सांगतात। विठ्ठल विठ्ठल विषय असा आहे मंडळी, एकतर माणसाने देवाचं वर्णन करावं नाहीतर संतांचं करावं। सामान्य माणसाचं वर्णन करू नये, का करू नये? तर सामान्य माणसाचं जर वर्णन केलं तर पुण्यही नाही पाप लागेल। विठ्ठल विठ्ठल हो ऐका, हे अध्यात्म म्हणजे काय हे चराचरापर्यंत पोचावं, कारण वारकरी संप्रदाय हा फक्त महाराष्ट्रापुरता आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक घराघरामध्ये नाही परंतु या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात वारकरी संप्रदाय जाणार आहे। विठ्ठल विठ्ठल हो। आणि ऐका, खऱ्या अर्थाने कीर्तनाला आपण आल्यानंतर अगदी आनंदी बसायचं। तुम्ही आनंदी असलात तर मी आनंदी असेल, तुमचा चेहरा पाहिला की मला आनंद झाला पाहिजे, माझा चेहरा पाहिला की तुम्हाला आनंद झाला पाहिजे। कधी कधी असं होतं समोरचे माणसं चेहरे पाडून बसतात असे, त्याच्यामुळे होतं असं कीर्तन करायला देखील प्रोत्साहन मिळत नाही। आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळवळावा, सुगंधा परिदळवळावा। आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंद असला पाहिजे आणि हेच एक माध्यम आहे, जिथे आनंद आहे जिथे समाधान आहे। इतरत्र अनेक साधनं आहेत परंतु तिथे समाधान नाही। माणसं प्रपंचातून वैतागतात,
आणि कुठेतरी मनशांती मिळावी म्हणून कीर्तनाला येतात. इथे येऊन जर आपण चेहरा पाडून बसलो तर त्याचा आनंद मिळणार नाही विठ्ठल. हो, एखाद्या मनुष्याला विचारलं का हो चेहरा का पडलेला आहे, तो म्हणतो सुरत ही वेसी आहे विठ्ठल विठ्ठल. हो, सगळ्यांच्या चरणावरती या ठिकाणी महाराष्ट्रामधील दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्त होऊन सेवेला सुरुवात विठ्ठल. हो, आपण संपूर्ण वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, संत मांदियाळीचा जर विचार केला, तर आपल्याला पाच प्रमुख संत पाहायला मिळतात आणि त्यांच्या जीवनामध्ये पाच तत्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलं पहिलं आहे ज्ञान, दुसरं आहे नाम, तिसरं आहे शांती, चौथं आहे वैराग्य आणि पाचवी आहे गुरुनिष्ठा विठ्ठल. हो, त्यातलं पहिलं आहे ज्ञान. आणि ज्ञानाचा जर आपण विचार केला ना तर अनेक संतांचे आपण प्रमाण पहा, अनेक तुम्ही त्या ठिकाणी दाखले पहा, ज्ञानाच्या बाबतीत फक्त ज्ञानोबर आहे. जनाबाई महाराज गोड वर्णन करतात बरं का, विवेका सागरा ज्ञानाचा सागरा हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर. अभंग एकच आहे परंतु आपण त्याला तीन चाली लावल्या. पहिली चाल विवेका सागरा हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, दुसरी चाल ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर. अहो इतकंच नाही, आमचे तुकोबराय तर म्हणतात ज्ञानी यांचा राजा.